राधिका अमोल खाडे वर्ष सव्वीस राहणार अष्टविनायक नगर गल्ली नंबर सहा सांगली या महिलेनं राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली असून मृत्यूचं कारण अद्याप समजलेलं नाही पोलीस तपास करीत आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अमोल खाडे आणि राधिका खाडे यांचं मूळ गाव बेडग गा आहे अमोलचं काम सांगलीमध्ये असल्याकारणानं पत ते दोघे पतीपत्नी वारणा येथे अष्टनविनायक नगर गल्ली नंबर सहा मध्ये भाड्यानं राहत होते दोघे लग्नाला जाणार होते त्यासाठी अमोल कामावरती सांगून लवकर घरी येणार आहे असं सांगून तो कामावरती गेला होता जातेवेळी राधिकाला आवरून बसण्यासाठी त्यानं सांगितलं होतं अमोल साडेबाराच्या सुमारास घरी आला घरचा दरवाजा उघडला तर पत्नी राधिकानं साडीनं गळफास घेऊन ती लटकताना त्याला दिसली घटनेची माहिती संजयनगर पोलीस ठाण्यात समजताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले पंचनामा करून मृतदेह खाली उतरून शवयोच्छेदनासाठी सांगली शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला लग्नाला जाण्यासाठी मृत राधिका तयार होऊन बसली होती असे काय झाले की राधिकांना गळफास घेतला या प्रश्नाचं उत्तर अद्याप मिळालं नसून मृत्यूच्या कारणाचा शोध संजयनगरचे पोलीस करीत आहेत